नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण सौद मध्ये तुमचं मनापासून स्वागत। मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज आपण पाहणार आहोत जिभेवर ठेवताच विरघळणारे वयोवृद्धही आवडीने खातील असे मऊसूत तिळगुळाचे लाडू। हे लाडू आपण कोणताही पाक न बनवता, हाताला चटके न लागता, कमीत कमी साहित्यांमध्ये कसे बनवता येतील हे आज आपण पाहूया। जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मग पाहूया सोप्या पद्धतीने मऊसूत तिळगुळाचे लाडू। इथे मी गॅसवर कढईमध्ये 1 कप पांढरे तीळ घेतलेत। गॅसची फ्लेम मी लो ठेवले, लो फ्लेमवर आपण असं चमच्याने सतत ढवळत राहून तीळ आपण 4 ते 5 मिनिटं तरी छान भाजून घेणार आहोत। इथे मी 1 कप पॉलिश तीळ घेतलेले आहेत, तुम्ही पॉलिश न केलेले तीळ घेतले तरीही चालतील। तीळ आपण लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान भाजले जातील। जर आपण तीळ हाय फ्लेमवर भाजले तर ते बाहेरून लवकर लालसर होतील आणि आतून तसेच कच्चे राहतील, शिवाय त्याची चव बिघडून ते कडवट होतील। 3-4 मिनिटं झाली आहेत आपले तीळ भाजून झालेले आहेत। पहा, तिळांना हलका सोनेरी कलर आलेला आहे, इतपतच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। आता आपण भाजून झालेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते थंड होऊ द्या। यानंतर आपण 1/2 कप शेंगदाणे भाजून घेऊया। गॅसची फ्लेम आपण लो मिडियम ठेवायची आहे। लो मिडियम फ्लेमवर आपण असं सतत चमच्याने ढवळत राहून 4 ते 5 मिनिटं शेंगदाणे भाजून घेऊया। 4-5 मिनिटं झाली आहेत आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत। पहा, शेंगदाण्यांच्या साली देखील फुटल्या आहेत आणि बाहेरून हलकेसे लालसर डाग पडलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते थंड करून घेऊया आणि त्यानंतरच आपण पुढची तयारी करूया। भाजून थंड करून घेतलेले तीळ इथे मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत। हे आपण मिक्सरला लावून याची जाडसर पावडर तयार करणार आहोत। मिक्सरला लावताना आपण मिक्सर सलग चालू न ठेवता मिक्सर चालू करायचा, बंद करायचा असं करून आपण याची जाडसर पावडर तयार करायची आहे। याची अगदी 5 ते 10 सेकंदामध्येच जाडसर पावडर तयार होते। आपण मिक्सरला लावून घेतलेले तीळ इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेत। पहा, अशी जाडसर पावडर तयार करून घेतलेली आहे। मिक्सर आपण पल्स मोडवर फिरवल्यामुळे याचा घट्ट गोळा न होता छान अशी सुटसुटीत पावडर तयार झालेली आहे। इथे आपण 1/2 कप शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाणे मी भाजल्यानंतर त्याचे साली काढून टाकलेले आहेत। शेंगदाणे पण आपण पल्स मोडवर फिरवून मिक्सर चालू करायचा, बंद करायचा असं करून याची जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे। आपलं शेंगदाण्याचं कूट तयार आहे, तुम्ही पाहू शकता मी असं जाडसर कूट तयार करून घेतलेलं आहे। मिक्सर फक्त आपण 2 ते 3 वेळा बंद चालू केला की असं जाडसर कूट तयार होतं, शेंगदाणे वाटायला अजिबातच वेळ लागत नाही। आता आपण यातच आपण वाटून घेतलेल्या तिळाची पावडर घालायची आहे। आधी आपण 1/2 पावडर काढून घेऊया। 1/2 तिळाची पावडर काढून झाली की यानंतर आपण यामध्ये 1/4 कप चिरलेला गूळ घालायचा, 1/2 टीस्पून वेलची पावडर घालायची आणि राहिलेली तिळाची पावडर घालायची आणि यानंतर आपण यामध्ये 2 टीस्पून साजूक तूप घालायचं। तूप पातळ आहे म्हणून मी 2 टीस्पून घालते, जर घट्ट असेल तर 1 टीस्पून घाला। तूप आपण खूप जास्ती घालायचं नाही आहे, गूळ आणि तूप एकत्र आल्यावर गूळ पटकन वितळतो आणि मग मिश्रण पातळ होतं। 1/2 तीळ पावडर मी आधी घातले, मग गूळ घातला आणि त्यानंतर राहिलेली तीळ पावडर घातले, असं केल्यामुळे यामध्ये गूळ छान मिक्स होईल। आता आपण हे मिक्सरला लावून यामध्ये गूळ मिक्स करून घेऊया। खूप जास्ती वेळ फिरवायचं नाही आहे, फक्त यात आपण गूळ मिक्स करून घेणार आहोत म्हणजे गूळ पण आपोआपच बारीक होईल। आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे, तुम्ही पाहू शकता आपण मिक्सरला लावून घेतल्यामुळे ते किती ओलसर झालेलं आहे। पहा, तिळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये तेल असतं, मिक्सरला लावून घेतल्यामुळे हे मिश्रण आपोआपच ओलसर होतं, शिवाय आपण त्यामध्ये गूळ घातलाय आणि 2 टीस्पून साजूक तूप देखील घातलेलं आहे। आता आपण यामधले गोळे हाताने अशा पद्धतीने मोडून घेऊया। तुम्ही घेतलेला गूळ जर ओलसर असेल तर हे मिश्रण अजून थोडंसं ओलसर होईल। मी घेतलेला गूळ अगदी खडा होता म्हणून ते मिश्रण खूप जास्ती ओलसर झालेलं नाही आहे, म्हणूनच आधीच खूप जास्ती तूप घालायचं नाही आहे। जर लाडू वळत नसतील तर मग आपण वरून 1/2 चमचा तूप घालू शकतो। आता आपण लाडूचं मिश्रण घ्यायचं। लाडू जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल तसं मिश्रण घ्या आणि असं हातावर घट्ट दाबून घ्या, मुठीने घट्ट आवळून घ्यायचं। पहा, अगदी सहज लाडू वळला जातोय। नंतर आपण हातावर असा गोल फिरवून त्याला छान गोलाकार देऊया।
पहा लाडू अगदी छान गोल तयार झालेला आहे आणि छान चमक देखील आलेले आहे। हा लाडू मी मोठ्या सुपारीच्या आकाराचा तयार केलेला आहे। पहा आपण अजून एक लाडू वळून पाहूया। हातावर मिश्रण घ्यायचं आणि असं मुठीत घट्ट दाबून लाडू वळून घ्यायचा आहे। हे लाडू खूपच मऊसूत होतात आणि चवीला अप्रतिम लागतात। आपण जे नेहमी लाडू करतो ते थोडेसे कडक होतात आणि ते लाडू आपल्या घरातील वयोवृद्धांना खाता येत नाहीत, त्यासाठी हे लाडू अतिशय उत्तम आहेत। हे लाडू जिभेवर ठेवताच विरघळतात। लाडू वळून झाला की आपण हातावर असा गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे तो छान गोलाकार होतो आणि त्याला चमक देखील येते। पहा किती मस्त लाडू तयार झालेला आहे। पहा अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे लाडू तयार करून घेऊया। तयार आहेत आपले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील असे मऊसूत तिळगुळाचे लाडू। तुम्हाला मी एक लाडू तोडून सुद्धा दाखवते। तुम्ही पाहू शकता हे लाडू किती मऊसूत झालेले आहेत। पहा अशाच पद्धतीने हे तिळगुळाचे लाडू तुम्ही घरी नक्की करून पहा। तुम्हाला ते नक्कीच आवडतील आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।